आपण मराठी माणसं ज्या महाराष्ट्रात जन्मलो वाढलो या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं काहीतरी देणं लाभतं बरं का। मराठी रंगभूमी आणि साहित्याला दीर्घ परंपरा आहे। या परंपरेची ओळख आपल्याला ठळकपणे करून देण्याचं काम एकांकिका याचे लेखन आणि प्रयोजनाच्या माध्यमातून होते। सध्या संपूर्ण महाराष्ट्र वारीमध्ये तल्लीन झालंय आणि अशा क्षणी आपण आजच्या भागात सुप्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांची लिखित सर्वांनाच विचार करायला लावणारी एकांकिका विठ्ठल तो आला आला याबद्दल जाणून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला विठ्ठलाचा आणि भक्तीच्या खऱ्या स्वरूपाचं एक सुंदर आणि मनोरंजक चित्रण पाहायला मिळतं। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय कला रंजन एपिसोड। आज संपूर्ण देशभरात महाराष्ट्र साहित्याला जे स्थान आहे ते मिळवून देण्यासाठी अनेक साहित्यिकांनी योगदान दिलंय। मराठी साहित्याबद्दल बोलताना डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे पु ल देशपांडे, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके भाई। आकाशा इतकं व्यक्तिमत्व आणि विचार मात्र मातीतून फुटणाऱ्या नवीन पालवीसारखे। प्रत्येक शब्द वाचक आणि कलारसिकांच्या मनाचा ठाव घेतील इतके प्रभावी। किती वेळा वाचलं तरी परत परत पुन्हा वाचावेसे वाटतं असं भाग्य फार कमी लोकांना मिळतं आणि याही बाबतीत भाई अग्रगण्यच। त्यांची पुस्तकं कितीही वेळा वाचली तरी कंटाळाची जी भावना असते ती कधीच वाचकांच्या मनात येत नाही। एखाद्या विषयाला हात लावल्यावर त्याचं सोनं करून देणं म्हणजे पु ल देशपांडे। या माणसाने आपल्याला हसायला शिकवलं, लिखाणातून खोलवर विचार करायला भाग पाडलं। इंग्रजीत एक शब्द आहे एव्हरग्रीन, तो कदाचित भाईसाठीच बनलेला असावा। पुलांच्या दमदार लेखणीतून उतरलेली परिस्थितीवर मिश्किलपणे परखडपणे नेमकेपणाने बोट ठेवणारी अंतर्मुख करायला लावणारी एकांकिका विठ्ठल तो आला आला ही पु ल देशपांडे यांच्या अत्यंत गाजलेली विनोदी एकांकिका आहे। विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे। या विठ्ठलाचा कष्ट करणारा, घाम गाळणारा आणि आपलं काम हेच ईश्वर मानणारा सर्वसामान्य माणूस भक्त आहे आणि हाच भक्त नामदेव तुकाराम यांनी सांगितलेला मार्गाने शतकानुशतके वाटचाल करतोय असा हा सर्वसामान्य भक्त निरपेक्ष भावनेने विठ्ठलाकडे जातो। भक्ताच्या या निरपेक्ष भावनेला विठ्ठल भुकेला आहे, मात्र काही काही भक्तांच्या विठ्ठलाकडून अपेक्षा देखील आहेत। असे भक्त अंतरकरणातील शुद्ध भावनेपेक्षा बाह्य उपचाराकडे, परमार्थाकडून स्वार्थाकडे जातात। मानवी स्वभावातील या संगती विसंगती, भक्तांच्या दांभिकतेतील कथा पु ल देशपांडे यांनी विठ्ठल तो आला आला एकांकिकेतून सादर केला आहे। विठ्ठल तो आला आला या एकांकिकेत विठ्ठल म्हणजे साक्षात देव, शेठजी, भटजी, वकील, डॉक्टर, मास्तर, सखूबाई, द्वारकाबाई, शिंपी, आंधळा, गायिका, सोमनाथ, जगन्नाथ अशी एकूण 13 पात्र आहेत। मंदिरातील गाभाऱ्यातील विठ्ठल साक्षात प्रकट होतो। या मंदिरातील शेठजी, भटजी, वकील, डॉक्टर, मास्तर आदी प्रतिष्ठित मंडळी विठ्ठलाला ओळखतच नाही। त्याला अपवाद म्हणजे एकांकिकेतील आंधळा, तो मात्र विठ्ठलाला ओळखतो। चला तर एकांकिकेतील हा संवाद थोडक्यात पाहूयात, जिथे विठ्ठल साक्षात सर्वांच्या समोर येतो पण सगळी मंडळी मात्र त्यांना ओळख पटवून द्या असं म्हणतात। विठ्ठल सर्वांच्या समोर येतो आणि म्हणतो, अरे ओळख पटते का कोणाला माझी? शेठजी म्हणतात, कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय। विठ्ठल म्हणे, काय शेठजी, एकदा तांदळाच्या पोतात खडे भरताना। शेठजी म्हणतात, अगं थांबा थांबा थांबा, पुढे नका बोलू, त्यावेळी तुमच्यासारखंच कोणीतरी डोळ्यासमोर होतं वाटतं। वकील म्हणतात, थोडी ती पगडी काढा बघू। विठ्ठल म्हणे, का? वकील म्हणे, आमचा एक क्लायंट होता। विठ्ठल म्हणतात, काय? वकील म्हणतात, इंग्रजी समजत नाही वाटतं, अशील दरोड्याच्या खटल्यातला रामोशी होता, जरा तुमच्यासारखाच काळा होता। आंधळा तेवढ्यातच म्हणे, वकील साहेब काय नीट बघा, सुंदर ते ध्यान, रामोशी वाटला हो इटू माझा तुम्हाला। विठ्ठल म्हणे, अरे मी विठ्ठल आहे। वकील म्हणे, विठ्ठल म्हणजे खरा तो देव विठ्ठल? विठ्ठल म्हणे, अगदी 100% खरा, खात्रीलायक। वकील म्हणे, म्हणजे युगे 28? होय तोच विठ्ठल। विठ्ठल म्हणतो, अहो कंटाळा आला मला तुमची ती आरती ऐकून, रोज रोज तुम्हाला तेच गाणं ऐकवलं तर। शेठजी म्हणे, पण तुम्ही देव कशावरून? म्हणजे उद्या कोणी पण सोम्या गोम्या येईल आणि म्हणेल मी देव आहे। तर विठ्ठल म्हणे, तुम्ही परीक्षा घ्या माझी। शेठजी खिशातून रुपया काढत शेठजी म्हणतात, हा घ्या रुपया, याला सोन्याची मोहर करून दाखवा। विठ्ठल म्हणे, द्या। वकील म्हणे, थांबा थांबा, शेठजींच्या रुपयाची मोहर कशाला, माझ्या जानव्याचं सोनं करून दाखवा। तेवढ्यात शिंपी म्हणे, थांबा, जानव्यापेक्षा लांब तर माझी टेप आहे, माझ्या टेप सोन्याची करून दाखवा। शेठजी म्हणे, हे पहा, रुपया सोन्याच्या करण्याची आयडिया माझी होती, मग तुम्ही कशाला मध्ये येताय?
आणि अशाच प्रकारे प्रत्येक जण साक्षात विठ्ठलाला स्वतःची ओळख पटवून द्या म्हणतात. तेवढ्यात अंधळा म्हणे, होय तो विठ्ठलच आहे माझा. शिंपी म्हणे, तू चुप रे अंधळा, तुला काय दिसतंय? विठ्ठल अंधळाच्या डोळ्यावरून हात फिरवतं आणि अंधळा बघायला लागतो. अंधळा दंडवत करत म्हणतो, विठ्ठला विठ्ठला. पाहिलं मंडळी, इतर पात्र कसे बाह्य गोष्टींकडे लक्ष देतात, पण खरा भक्त तो जो अंतकरणातून विठ्ठलाला बघतो. डोळस पात्र आणि अंधळा यांना होणारं प्रत्यय या एकांकिकात अगदी भिन्न आहे. डोळस माणसं ही अंधळ्यासारखी, तर अंधळी माणसं ही डोळस माणसांसारखी वागताय. असेच अनेक मनोरंजक घटनाक्रमातून पुलांनी ही एकांकिका लिहिली आहे. विठ्ठल तो आला आला ही एक हास्यरसिक आणि अर्थपूर्ण अशी एकांकिका आहे. विनोद, व्यंग आणि भावनिक क्षणांची उत्तम जुगलबंदी या एकांकिकेला खास बनवते. महत्त्वाचं म्हणजे ही एकांकिका आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडते. आपण ही कधी कधी डोळस पात्रांसारखं स्वार्थी भक्ती तर करत नाही ना? म्हणूनच विठ्ठल तो आला आला ही एकांकिका आपण नक्कीच वाचावी. तुम्ही ही एकांकिका वाचा आणि तुमच्या मनातील विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुर्तास या भागात इथेच थांबूयात. भेटू कलारंजनच्या पुढील भागात एका नवीन पुस्तकासह. पाहत रहा न्यूज अनकट.